केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील 10 शहरांमध्ये नवी मुंबईची निवड झाली असून केंद्रीय पातळीवर 100 शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. यापुढील टप्प्यात केंद्रीय स्तरावरील निवडीतही नवी मुंबईचा समावेश असावा व त्यामध्ये नागरिकांच्या सूचना संकल्पना अंतर्भूत असाव्यात याकरिता नागरिक विशेष बैठकीचे आयोजन वाशी येथील विश्वास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. चर्चासत्राच्या प्रारंभी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने आधीपासूनच राबवलेल्या स्मार्ट सिटीसाठी पूरक प्रकल्प व कामांची माहिती दिली. स्मार्ट सिटीज मिशन निमित्ताने बोलवलेल्या या नागरिकांच्या कन्सल्टेशन वर्कशॉपमध्ये या वर्कशॉपचे अध्यक्ष सन्माननीय महापौर सुधाकररावजी सोनवणे, सन्माननीय आमदार संदीपजी नाईक, सन्माननीय उपमहापौर अविनाशजी लाड, सन्माननीय स्थायी समिती अध्यक्षा नेत्रा शिर्के, सन्माननीय सभागृह नेता जेडी सुतार साहेब, सन्माननीय विरोधी पक्ष नेता विजय चौगुले साहेब आणि मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, मंचकावर उपस्थित सर्व अधिकारीगण आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, सर्व नागरिकगण, विविध असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सन्माननीय सदस्य, ऍक्च्युली हे आज आपण सिटीजन कन्सल्टेशन वर्कशॉप इथे घेतलेलं आहे आणि त्यानिमित्ताने स्मार्ट सिटीज म्हणजे नेमकं काय आणि या स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे याच्यावर एक प्रेझेंटेशन मी करतो आहे. याच्यासोबतच आपण स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान याच्यावर सुद्धा आपण प्रेझेंटेशन आपण बघितलेलं आहे, पण माझं प्रेझेंटेशन हे स्मार्ट सिटीज मिशनवर असेल. आपलं नवी मुंबई शहर हे बहुभाषिक नागरिक इथे असतात, त्याच्यामुळे माझं प्रेझेंटेशन आहे प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये आहे आणि प्रेझेंटेशन जरी इंग्लिशमध्ये जरी असेल तरी मी मराठीमध्ये बोलणार आहे. नागरिकांकडून आपण सूचना घेणार आहे, नागरिकांकडून कल्पना घेणार आहे. शहरामध्ये विविध समस्या जरी असतील तरी त्या विविध समस्या आपल्याला सांगता येईल, मात्र सोल्युशन जे आहे ते सोल्युशन सुद्धा आपल्याला सजेस्ट करायचं आहे. हे जे फोरम आहे हे ग्रीव्हन्स रिड्रेसल फोरम नाहीये आणि त्या अनुषंगाने आपण सर्व यामध्ये सहभागी व्हाल. तर स्मार्ट सिटीज मिशनमध्ये आपण सर्वात पहिले आपल्या शहरामध्ये आतापर्यंत जे आपण अचीवमेंट आपल्या शहरामध्ये विविध इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे डेव्हलप केलं आहे, उदाहरणार्थ पाणी आहे, पाणी आपल्याकडे भरपूर आहे, आपल्याकडे मुरबे डॅम आहे आणि पुढच्या 30 वर्ष पुरेल इतकं पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे. आपलं जे पाणी आहे ते 24/7 म्हणजे जवळपास 60% एरियामध्ये 24/7 आपण आपलं पाणी आहे आणि आपण याच्यामध्ये मीटर जे आहे ते मीटर सुद्धा 100% जे घरगुती जे कनेक्शन आहेत घरगुती कनेक्शनमध्ये 100% मीटर आपण बसवलेले आहेत आणि या वॉटर सप्लाय सिस्टीमवर अत्याधुनिक स्कॅडा सिस्टीम पण आपण बसवलेली आहे. या स्कॅडा सिस्टीमच्या माध्यमाने पाण्याचा फ्लो कसा आहे किंवा किती एरियामध्ये किती पाणी द्यायचं, वॉल ऑपरेशन हे सर्व स्कॅडा सिस्टीमच्या माध्यमाने आपण कंट्रोल करतो. त्यानंतर आपल्या शहरामध्ये जवळपास 180 MLD वेस्ट वॉटर आपण ट्रीटमेंट करतो, हे कुठल्याच महानगरपालिकेला शक्य झालेलं नाही आहे. आपल्या महानगर इव्हन मुंबई महापालिकेला हे शक्य झालं नाही. इथे आपण 100% वेस्ट वॉटर आपण लेटेस्ट सीटेक SBR टेक्नॉलॉजी वापरून आपण वेस्ट वॉटर ट्रीट करतो. त्यानंतर आपण आपले जे महत्वाचे जे रोड आहेत पाम बीच रोड आहे, त्याच्यानंतर ठाणे बेलापूर रोड आहे आणि अन्य काही रस्ते आहेत तिथे आपण मेकॅनाइज रोड स्वीपर लावलेले आहेत आणि त्याच्या माध्यमाने या रोडची आपण सफाई करतो. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जे लँडफिल साईट आहे ते अत्याधुनिक आहे. आपलं जे जुनं कोपरखान्यामधलं लँडफिल साईट आहे हे आपण क्लोज करून त्याच्यावर आपण नेचर गार्डन आपण डेव्हलप केलेलं आहे आणि नवीन जे आपलं लँडफिल साईट आहे तुर्भेज हे आपल्याला पुढचे 20-25 वर्ष पुरेल इतकं मोठ्या प्रमाणात लँडफिल साईट आहे आणि इथे सुद्धा आपण सायंटिफिकली आपण जो कचरा आहे तो कचरा क्लोज करतो आणि आपण जवळपास 725 मेट्रिक टन पैकी
जवळपास आपण 500 मेट्रिक टन कचऱ्यावर आपण प्रोसेसिंग करतो, त्या कचऱ्यापासून आपण कंपोस्ट बनवतो, प्लास्टिक पासून प्लास्टिक ग्रॅन्युल्स बनवतो, आपण रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल बनवतो. त्यानंतर आपला आपला वंडर पार्क आहे. वंडर पार्क हे प्रसिद्ध आहे, नवी मुंबईच नाही तर या संपूर्ण एमएमआर रिजन मध्ये वंडर पार्क बघायला लोक येतात. आपलं एक असं शहर आहे की या शहरामध्ये 102 बगीचे आहेत आपल्याकडे, म्हणजे कुठल्याही नागरिकाला 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये बगीचा आज उपलब्ध आहे. आपले जे 17 तलाव आहेत, गाव तलाव, या गाव तलावाचं आपण सुशोभीकरण केलेलं आहे आणि तिथे आपण गणेश विसर्जनासाठी गॅबिंग स्ट्रक्चर वॉलचा उपयोग करून आपण सेपरेट एन्क्लोजर सुद्धा तिथे तयार केलेलं आहे. त्यानंतर आपली जी नवी मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग आहे त्याला एक लेटेस्ट IGBC एलिट गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे आणि आपलं शहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलं शहर आहे की जिथे सिक्युरिटीसाठी 262 CCTV कॅमेरा बसवले आहेत आणि पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये याचं आपण मॉनिटरिंग सेंटर आपण उभारलं आहे. यामुळे आपलं शहर जे आहे ते जे स्वच्छ शहराचं जे रँकिंग इतक्यात केंद्र शासनाने प्रसिद्ध केलं त्यामध्ये थर्ड नंबरवर, देशामध्ये थर्ड नंबरवर आणि महाराष्ट्रामध्ये फर्स्ट नंबरवर आपल्या शहराला स्वच्छ शहराचं रँकिंग मिळालेलं आहे. आणि याशिवाय स्मार्ट सिटी मिशनमध्ये जे 100 शहर निवडायची होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून 10 शहरांची जी निवड झाली त्यामध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. आणि या ही जे शहर आहेत 98 शहर जे केंद्र शासनाकडे गेलेले आहेत त्याच्यामध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. असं जरी असेल तरी आपल्या शहरामधले जे वेगवेगळे प्रकारचे चॅलेंजेस आहेत किंवा आपण समस्या म्हणू तर सर्वात पहिली समस्या जी आहे आपली पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे NMMT. NMMT जरी आपल्याकडे आहे तरी ती इतक्या इफिशियंटली आपली सुरू नाही आहे. आपली नवी मुंबई म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट कंपनी लॉसेसमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये बरंच काही करणं आवश्यक आहे. आपल्याला जे रूट्स आहेत ते रूट्स वाढवणं आवश्यक आहे, रूट ऑप्टिमायझेशन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला फ्युएल इफिशियन्सी आणि ग्रीन बसेससुद्धा आपण आता इंट्रोड्यूस करत आहे NMMT माध्यमाने. या डिसेंबर पर्यंत हायब्रिड बसेस ज्या आहेत त्या हायब्रिड बसेस या पाम बीच रोडवर डिप्लॉय केल्या जातील. त्याच्यानंतर आपल्याकडे जरी आपल्या शहरामध्ये आपण फार फॉर्च्युनेट आहे कारण की आपल्याकडे हार्बर लाईन आहे, त्याच्यानंतर ठाणे बेलापूर रेल्वे लाईन आहे, त्याच्यानंतर सायन पनवेल हायवे आपल्या शहरामधून जातो, ठाणे बेलापूर रोड जो महानगरपालिकेने डेव्हलप केला तो आपल्या शहरामधून जातो. पण या रोडला कनेक्टिंग जे आहे ते फीडर नेटवर्क जे आहे ते फीडर नेटवर्क आपण डेव्हलप फारसं आपण करू शकलो नाही. NMMT बसेस आहेत पण त्या इतक्या इफिशियंट नाही आहेत. त्याच्यामुळे हे जे फीडर नेटवर्क आहे मे बी इन द फॉर्म ऑफ ट्रॅम्स, मे बी इन द फॉर्म ऑफ ट्रॉली बसेस किंवा अन्य माध्यमाने आपण फीडर नेटवर्क आपल्याला किंवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे घरून ऑफिसपर्यंत आणि ऑफिसमधून घरापर्यंत कुठेही स्वतःच्या व्हेकलचा वापर न करता लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमाने प्रवास कसा करता येईल याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर पार्किंगची फार एक मोठी समस्या आहे आणि विशेष करून जे जुने नोड्स आहेत जसं वाशी नोड आहे त्याच्यामध्ये पार्किंगची फार मोठी समस्या आहे. या पार्किंगच्या समस्येवर आपल्याला सोल्युशन आपल्याला काढावं लागेल कारण की कंजेशन जे आहे दिवसेंदिवस पॉप्युलेशन जे आहे पॉप्युलेशन वाढत आहे आणि कंजेशन वाढत आहे त्याच्यामुळे पार्किंगची जी समस्या आहे आपल्याला कदाचित बेसमेंटमध्ये पार्किंग आपल्याला करता येईल किंवा आपले जे गार्डन्स आहेत ते गार्डन्सच्या खाली किंवा मल्टी लेवल पार्किंग वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स आज पार्किंगसाठी उपलब्ध आहे. आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे आणि मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत. या हे सर्व जरी असेल तरी याच्यावरती आपल्याला अधिक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्या शहरामध्ये कशी करता येईल याच्यावर पण आपल्याला विचार करायचा आहे. आणि मेनली म्हणजे शहरातील नागरिक आहे आणि विशेषतः महिला नागरिक आहे त्यांची जी सुरक्षा आहे त्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTV सर्वेलियन्स, व्हिडिओ अनालिटिक्स या सर्वांचा माध्यमाचा वापर करून आपल्याला शहर अधिक सुरक्षित कसं करता येईल याच्यावर पण आपल्याला भर द्यायचा आहे. नेक्स्ट, स्मार्ट सिटी म्हणजे काय? स्मार्ट सिटी जे सेंट्रल गव्हर्नमेंटने जी डेफिनेशन दिली आहे की सिटी इक्विप्ड विथ बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर टू गिव्ह अ डिसेंट क्वालिटी ऑफ लाईफ, ए क्लीन अँड सस्टेनेबल एन्व्हायरमेंट ऑफ सम स्मार्ट टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स. म्हणजे शहरामध्ये आपण ज्या बेसिक सिव्हिल सर्व्हिसेस देतो म्हणजे वॉटर सप्लाय देतो किंवा घनकचराचं आपण ट्रान्सपोर्टेशन कलेक्शन आणि प्रोसेसिंग करतो, त्याच्यानंतर वेस्ट वॉटर आहे, आपली सिवरेज लाईन आहे, त्याच्यानंतर ड्रेन वॉटर सिस्टीम आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहे,
हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, या सर्व सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेस अधिक सक्षमपणे कमीत कमी खर्चामध्ये आणि लेटेस्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे टूल्स आहेत, आपण एक प्रेझेंटेशन याच्या आधी बघितलं त्यामध्ये इंटेलचा एक व्हिडिओ आपल्याला दाखवला गेला, तर लेटेस्ट जे आयसीटी टेक्नॉलॉजी आपल्याकडे, आपण फॉर्च्युनेट आहे की आपल्या शहरामध्ये मोठे मोठे आयटी पार्क्स इथे आहे, रिलायन्स आहे किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या इथे आहेत, त्यांची सुद्धा मदत घेऊन आयटी टेक्नॉलॉजीचा वापर करून या सर्व सर्व्हिसेस अधिक सक्षमपणे आपल्याला कसे प्रोव्हाइड करता येईल आणि या अनुषंगाने आपले शहर जे आहे ते आपले शहर आपल्याला स्मार्ट सिटी आपल्याला बनवायचं आहे. नेक्स्ट, यामध्ये स्मार्ट सिटीचे वेगवेगळे जे भाग आहेत तर त्याच्यामध्ये स्मार्ट इकॉनॉमी, स्मार्ट गव्हर्नन्स, स्मार्ट लिव्हिंग, स्मार्ट एन्व्हायरमेंट, स्मार्ट मोबिलिटी, स्मार्ट पीपल, आणि हे सर्व जे आहे ते सर्व आपल्याला आपलं जे स्मार्ट सिटीचं प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे स्टेक होल्डर कन्सल्टेशन आहे. स्टेक होल्डर कन्सल्टेशन अत्यंत महत्वाचं आहे कारण की पूर्वीच्या ज्या स्कीम होत्या, पूर्वीच्या स्कीम म्हणजे अधिकारी वर्ग त्या प्लॅन करायचं आणि अधिकारी वर्गाने त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे पाठवायचा, गव्हर्नमेंटकडून सँक्शन करून आणायचा आणि गव्हर्नमेंटनी पैसे द्यायचे आणि तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा. पण अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचा नंतर लक्षात आलं की या प्रोजेक्टचा फारसा काही उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे यावेळेस केंद्र शासनाने सांगितलं की याच्यामध्ये नागरिकांकडून तुम्ही जास्तीत जास्त सूचना घ्या, आम्ही फक्त एक गाईडलाईन्स, एक फ्रेमवर्क आम्ही देऊ की अशा अशा प्रकारे आपल्याला जाता येईल, पण शेवटी आपल्या शहराला काय पाहिजे हे आपल्याकडून येणं अपेक्षित आहे, आपण आम्हाला सांगणं आवश्यक आहे की शहराला नेमकी काय गरज आहे. नेक्स्ट, आपण ज्या विविध बाबीवर आम्हाला सूचना करू शकता त्याच्यामध्ये सिटीजन पार्टिसिपेशन आहे, आयडेंटिटी अँड कल्चर आहे, सिटीची इकॉनॉमी कशी डेव्हलप करता येईल, शहराच्या एज्युकेशन सिस्टीमवर कसं आपल्याला भर देता येईल, शहराच्या हेल्थ सिस्टीमचे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काय आपल्याला करता येईल, आणि विविध ज्या बाबी आहेत, ओपन स्पेसेस आहेत, हाऊसिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, आयटी कनेक्टिव्हिटी आहे, एनर्जी आहे, वॉटर सप्लाय आहे, वेस्ट वॉटर आहे, वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी आहे, एनर्जी इफिशियन्सी आहे, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक वायरिंग आहे, सॅनिटेशन आहे, वेस्ट मॅनेजमेंट आहे आणि सेफ्टी, हे सर्व बाबी ज्या आहेत या सर्व बाबीवर आपल्याला सूचना द्यायच्या आहेत. आपलं आपण या सूचना इथे प्रत्यक्ष सुद्धा देऊ शकता, प्रत्यक्ष आपल्याला या संधी मिळेल आणि जर आपल्याला इथे बोलण्याची संधी जर मिळाली नाही तर सर्वांना क्वेश्चन आयरचे फॉर्मॅट दिलेले आहे, ते क्वेश्चन आयरचे फॉर्मॅट आपण न चुकता कृपया भरावे. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांनी सुद्धा भरावे, ज्यांनी प्रश्न विचारले नाही त्यांनी सुद्धा भरावे आणि हे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट जे ड्रॉप बॉक्स आहे ते ड्रॉप बॉक्समध्ये आपण टाकावे, जेणेकरून आपण दिलेल्या सूचना आहेत ते आपण दिलेल्या सूचना आपला जो प्रोजेक्ट प्रपोजल आहे तो तयार करण्यामध्ये मदत होईल. नेक्स्ट, याच्यानंतर एक छोटीशी शॉर्ट व्हिडिओ फिल्म आहे की ऍक्च्युअली स्मार्ट सिटी काय नेमकी आहे.
तर थोडक्यात स्मार्ट सिटी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमाने दिला आहे, याच्यावरून आपल्याला आयडिया येईल. आपले नवी मुंबई शहर आहे, स्मार्ट सिटीचं आपलं जे स्वप्न आहे की पुढचं जे 25 वर्ष आहे, पुढच्या 25 वर्षांमध्ये कमीत कमी 30 लाखाची पॉप्युलेशन जे आहे ती 30 लाखाची पॉप्युलेशन आपली होईल. आणि या 30 लाखाच्या पॉप्युलेशनच्या शहरामध्ये जो रेव्हेन्यू आहे 15 बिलियन इतका रेव्हेन्यू, आणि आपली जी ग्रोथ आहे 9.5% ग्रोथ होईल. आपलं शहर 30% मोर एनर्जी इफिशियंट राहील आणि 3,75,000 नवीन जॉब्स आपण क्रिएट करू शकू, या दृष्टीने आपण आपलं प्लॅनिंग करायचं आहे. स्मार्ट सिटीचं जे सिलेक्शन आहे की स्टेज वनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपलं सिलेक्शन जे आहे सिलेक्शन केलेलं आहे. 98 शहरांमध्ये आपलं सिलेक्शन झालेलं आहे आणि पुढे मागे आपल्याला या स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला ग्रँट मिळेल. पण स्टेज 2 जी आहे ती स्टेज 2 आता अत्यंत महत्वाची आहे आणि या स्टेज 2 मध्ये पहिल्या वर्षी फक्त 10 शहरं निवडली जाणार आहे आणि आपला उद्देश आहे की आपलं शहर जे आहे ते संपूर्ण देशामधून जे 10 शहरं निवडली जाणार त्याच्यामध्ये आपलं शहर असावं यासाठी आपला प्रयास आहे. आणि या स्मार्ट सिटीचं डेव्हलपमेंट आहे ते स्मार्ट सिटीचं डेव्हलपमेंट काही जे सोल्युशन जे आहे ते काही सोल्युशन संपूर्ण शहरामध्ये राबवले जाते आणि काही सोल्युशन जे आहे ते काही सोल्युशन शहरामधील विशिष्ट एरिया निश्चित करून तो एरिया डेव्हलप केला जाईल. नेक्स्ट, या सर्व याच्यामध्ये आपण नागरिक जे आहे ते नागरिक हा अत्यंत फोकस आहे आणि नागरिकांनी ज्या सूचना केल्या नागरिकांनी जे सजेशन केलं त्याच्यावरून आपल्याला हा स्मार्ट सिटीचा प्लॅन तयार करायचा आहे. नागरिकांमध्ये रेसिडेंट्स आहे, एम्प्लॉईज आहे, स्कूल आणि कॉलेज स्टुडंट्स आहेत, एल्डर अँड यंग जनरेशन आहे, हाऊस वाईफ्स आहेत, वर्किंग वुमन आहे, डिसेबल्ड आहे, होमलेस आहे, कॉर्पोरेट हाऊसेस आहेत, एनजीओज आहेत आणि विशेष करून महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने साईट डेव्हलप केलेली आहे. ती साईट माय गव्हर्नमेंट म्हणून साईट आहे, माय गव्ह आपल्या एनएमएमसीच्या वेबसाईटवरून त्याची आपण लिंक दिलेली आहे आणि या माय गव्हर्नमेंट वेबसाईटवर आपण एक डिस्कशन फोरम आपण सुरू केलेला आहे. सर्व नागरिकांना आपण आवाहन करतोय की या डिस्कशन फोरमवर त्यांनी पार्टिसिपेट करावं. जरी आता इथे जरी आपण आपल्या सूचना आपण मांडू शकला नाही तर या वेबसाईटवर जाऊन आमच्या एनएमएमसी वेबसाईटवर जाऊन याची लिंक आहे किंवा डायरेक्टली आपण माय गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण जाऊ शकता. तिथे आपण नवी मुंबईचं डिस्कशन फोरम सुरू केलेलं आहे. जे काही कमेंट्स आहेत ते कमेंट सुद्धा आपण याच्यामध्ये देऊ शकता किंवा विविध सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये फेसबुक आहे, ट्विटर आहे आणि व्हॉट्सअप आहे, याच्या माध्यमाने पण आपण सोल्युशन आपण आपल्या सूचना देऊ शकता. त्याच्या संदर्भात आपण लवकरच प्रसिद्धी करणार आहे. जे हे पब्लिक कन्सल्टेशन आहे ते पब्लिक कन्सल्टेशन आपण शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, त्याच्यानंतर मग IIT बॉम्बे, VJTI इथे सुद्धा आपण कॉम्पिटिशन ठेवणार आहे. जे जे स्कूलमध्ये कॉम्पिटिशन ठेवणार आहे, मोठे जे आपले IT कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन राहणार आहे. NMMC एम्प्लॉईज, जनरल पब्लिक आणि सर्व वार्ड लेवल आणि रेल्वे स्टेशनवर इंटरॅक्शन या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव राहणार आहे. नागरिकांना जे इंटरॅक्शन जे करायचं आहे ते विविध डिस्कशन ग्रुप वेबसाईटच्या माध्यमाने, आपण जो फीडबॅक देतो फोकस ग्रुप डिस्कशन लेटरच्या माध्यमाने, ईमेलच्या माध्यमाने, वेबसाईटच्या माध्यमाने आणि विशेष करून सोशल मीडिया जे आहे फेसबुक, ट्विटर आणि Google+ या सर्व साधनांचा वापर करून आपल्याला आपले सजेशन देता येईल. यासाठी स्मार्ट सिटीज एक पोस्टर डिझाईन कॉम्पिटिशन पण आपण ठेवत आहे. हे पोस्टर डिझाईन कॉम्पिटिशन स्कूल, कॉलेजेस, त्याच्यानंतर मग विविध युनिव्हर्सिटी असोसिएशन यांच्या माध्यमाने पोस्टर डिझाईन कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन केलं जाईल. त्याच्यानंतर एसे रायटिंग जे आहे, एसे रायटिंग आणि PPT कॉम्पिटिशन पण आपण ठेवणार आहे. त्याच्यामध्ये थीम राहणार आहे माय स्मार्ट नवी मुंबई सिटी, 1000 वर्डचा हा एसे राहणार आहे आणि याच्या माध्यमाने सुद्धा आपल्याला सूचना आपल्याला प्राप्त होतील. सिटीजन कन्सल्टेशन मी तुम्हाला सांगितलं आहे. नेक्स्ट, यामध्ये जे टेक्निकल जे आहे ते टेक्निकल ऍडव्हायसरी ग्रुप पण आपण फॉर्म केलेला आहे आणि याच्यामध्ये एक थिंक टँक पण आपण तयार केलेली आहे आणि टेक्निकल ऍडव्हायसरी कमिटीच्या मीटिंग सुद्धा आपण याच्यामध्ये कंडक्ट आपण करतो आहे. त्याच्यानंतर IIT सोल्युशन प्रोव्हायडर सोबत ब्रेन स्टॉर्मिंग सेशन पण आपण ठेवतो आहे.
कनेक्टिविटी प्रोवाइडर्स सोबत सुद्धा आपण ब्रेनस्टॉर्मिंग सेशन ठेवतो आहे. कॉर्पोरेट हेड जे आहेत, आपल्याकडे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण ब्रेनस्टॉर्मिंग सेशन ठेवतो आहे. नेक्स्ट, आपल्याकडून जे काही सूचना येतील त्या सूचनाच्या बेसिसवर आपण ड्राफ्ट तयार करणार आहे आणि तो ड्राफ्ट जो आहे त्या ड्राफ्टवर सुद्धा आपण सूचना मागवणार आहे आणि त्याच्यानंतर मग फायनल जे आपलं जे प्रपोजल तयार झालं ते फायनल प्रपोजल आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पाठवणार आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पाठवल्यानंतर त्याच्यानंतर मग आपल्या शहराचं सिलेक्शन जर आपलं झालं तर हा स्मार्ट सिटी मिशनचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपल्याला सुरू करता येईल. याच्यामध्ये फंडिंग कसं राहणार आहे, साधारणतः सेंट्रल गव्हर्नमेंटने 100 शहरांसाठी 48,000 करोड यासाठी ठेवलेलं आहे. मात्र एका शहराला केंद्र शासनाकडून 500 करोड रुपये मिळणार आहे. राज्य शासनाला सुद्धा 500 करोड त्यामध्ये द्यावं लागतील आणि 50 करोड जे आहे ते 50 करोड हे महानगरपालिकेला त्याचा शेअर म्हणून टाकावं लागेल. म्हणजे साधारणतः 1200 कोटीचा हा प्रोजेक्ट राहील. मात्र जे प्रोजेक्ट आपल्याला हाती घ्यायचे आहेत ही तर ग्रँड झाली, म्हणजे 500 करोड सेंट्रल गव्हर्नमेंट, 500 करोड राज्य शासन आणि महानगरपालिकेचं कॉन्ट्रीब्युशन 200 करोड आणि विविध फायनान्सिंग मेथडच्या माध्यमाने आपल्याला 5000 कोटीपर्यंतचे जे प्रोजेक्ट जे आहेत ते प्रोजेक्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहे. नेक्स्ट, आता हे जे सर्व जे प्रोजेक्ट आहे ते सर्व प्रोजेक्टमध्ये आपल्याला फायनान्सिंग वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. त्याच्यामध्ये आपले टॅक्सेस आहेत, ऑफकोर्स आपले टॅक्स आपलं जे महापालिका ठरवते, त्याच्यानंतर मग डेट मार्केट आहे, बाहेरून कर्ज वगैरे घेणे किंवा म्युच्युअल म्युनिसिपल बॉन्ड, त्याच्यानंतर मग मल्टी लॅटरल एजन्सी आहे जसे एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक यांच्या माध्यमाने सुद्धा आपल्याला फायनान्शियल मदत आपल्याला घेता येईल. त्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा पण एक सर्वात महत्वाचा मोड आहे, त्याच्या माध्यमाने सुद्धा आपल्याला अनेक प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करता येईल. यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर आता जे काही आपण उदाहरणं जे दिली आहेत, उदाहरणार्थ आपण व्हिडिओ आहे, व्हिडिओ अनालिटिक्स, शहरामध्ये जर सीसीटीव्ही कॅमेरा जर आपल्याला लावायचे असतील तर याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉस्ट जी आहे ती आपल्याला महापालिकेला बियर करावं लागेल, कारण की याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशन याच्यामध्ये फारसं काही येणार नाही. किंवा वायफायचं जर आपण उदाहरण घेतलं तर अनेक अशा कंपन्या आहेत ते वायफाय जे आपल्याला फ्री बसून देऊ शकतात, त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रायव्हेट पार्टिसिपेशन याच्यामध्ये होऊ शकते. जसं स्मार्ट पार्किंग आहे याच्यामध्ये पण प्रायव्हेट पार्टिसिपेशन होऊ शकते. या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रायव्हेट पार्टिसिपेशन कसं आपल्याला घेऊन आपल्याला जरी फंडिंग जरी 1200 कोटीपर्यंत जरी असेल तरी आपल्याला 5000 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला प्रोजेक्ट कशी इम्प्लिमेंट करता येईल याच्यावर आपल्याला प्लॅन तयार करायचा आहे. यासाठी आपण सिटीचा जो इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, सिटीचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण आपण तयार केलेला आहे, हा सुद्धा आपण वेबसाईटवर आपण टाकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मी सर्व नागरिकांना विनंती करेल की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी आमच्या वेबसाईटवर, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर जाऊन, त्यानंतर माय गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तिथे आपण डिस्कशन फोरम आपण सुरू केलेलं आहे, त्याच्यावर जाऊन आपण जास्तीत जास्त फीडबॅक त्यावर द्यावा. आणि त्याच्यानंतर मग विविध सोशल मीडिया आहे याचं पण आपण लवकरच वर्तमानपत्रामध्ये आपण त्याची माहिती देतो आहे. विविध सोशल मीडियाच्या माध्यमाने पण आपले बरेचसे नागरिक आहे की सोशल मीडियाच्या माध्यमाने अत्यंत चांगले आपल्याला सजेशन देतात आणि त्याचं बऱ्याच केसेसमध्ये आम्ही इम्प्लिमेंटेशन पण केलेलं आहे. उदाहरणार्थ रस्त्यांच्या खड्ड्यासंदर्भात आम्ही व्हॉट्सअप एक नंबर दिला आणि त्याच्यामध्ये नागरिकांना जाऊन फोटो अपलोड तिथे करता येईल आणि ताबडतोब आम्ही जाऊन तो खड्डा आम्ही रिपेअर करतो. आज महानगरपालिकेच्या एकही रस्त्यावर खड्डा नाहीये. अनेक नागरिकांनी खड्ड्यांचे फोटो तिथे अपलोड केलेले आहे आणि त्याच्यावर आम्ही त्वरित उपाययोजना केली आहे. फक्त आपला सायन पनवेल हायवेवर खड्डे आपल्याला जे दिसतात, कारण की हा महानगरपालिकेकडे हा रस्ता नसल्यामुळे तिथे सुद्धा आम्ही पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटकडे फॉलोअप करून हे सर्व खड्डा दुरुस्तीचं काम आम्ही केलेलं आहे. तर या स्मार्ट सिटी मिशनमध्ये याचा प्लॅन तयार करण्यासाठी आपला सहभाग, आपलं सूचना या अत्यंत बहुमूल्याच्या आहे आणि आपण या सेशनच्या माध्यमाने, तसेच वेबसाईटच्या माध्यमाने आणि तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण आपल्या सूचना द्यावा. धन्यवाद. नवी मुंबईकर नागरिकांनी या चर्चासत्राप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहराबद्दलचे आपले प्रेम व आपुलकी स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना सूचना संकल्पनाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, वाशिम, नवी मुंबई.